कोल्हापुरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला गणपती तुकाराम माळी तरुण मंडळाच्या गणपतीला खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान महाद्वार रोड या मुख्य मिरवणूक मार्गावर गणेश मंडळांची गर्दी वाढू लागलेली आहे. अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुकीला कोल्हापुरात सुरुवात झाल्याचं आपणाला इथं पाहायला मिळते. या ठिकाणी करवीर गर्जना हे पथक आहे, यांच्या माध्यमातून तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहे. आणि ही मिरवणूक सध्या बिनखाबी गणेश मंदिर परिसरात आहे आणि इथून पुढे ती पंचगंगेकडे मार्गस्थ होणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या महाद्वार रोड मुख्य मिरवणुकीचा मार्ग या ठिकाणी विविध मंडळे आता जमू लागले आहेत. अगदी सायंकाळी आणि रात्री जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि म्हणजे लोकांची देखील मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील बंदोबस्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ही मिरवणूक सुरू झाल्याचं कोल्हापुरात अशा प्रकारे गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. ढोल ताशाच्या गजरात आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. मात्र सायंकाळी डॉल्बीचा दणदणाट आणि मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी या मार्गावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान देखाव्याच्या माध्यमातून प्रशासनाचं कान टोचण्याचा प्रयत्न देखील गणेश मंडळाने केल्याचं पाहायला मिळते. तर निवासी फुटबॉल केंद्र व्हावे यासाठी फुटबॉल प्रेमींनी गणेश विसर्जन मिरवणुकीत रोनाल्डोचा देखावा देखील साकारला आहे आणि याद्वारे आपली मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.